नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं नॉर्दर्न आयर्लंडच्या 5व्या दिवसाच्या व्लॉगमध्ये, म्हणजे शेवटच्या दिवसाच्या व्लॉगमध्ये. आजच्या व्लॉगची सुरुवात या सूर्योदयापासून. चला मंडळी, निघायची वेळ झाली. 3 दिवस नॉर्दर्न आयर्लंडमध्ये चांगले गेले. येताना आता ज्या क्रूजने आलो होतो त्याच क्रूजने परत आम्ही आता लिव्हरपूलला जाणार आणि लिव्हरपूलवरनं विल्मस्टोनला जाणार. तर सगळा व्लॉग नीट पोस्ट करेलच मी. तयारी झाली सगळी, आमचं सामान वगैरे भरून पूर्ण झालंय. आता उशीर झालाय निघायला. निघता निघता फक्त एकदा व्ह्यू बघून घ्या आमच्या याचा. भेटू परत पुढच्या व्लॉगमध्ये, भेटूया काहीतरी नवीन घेऊन येऊ. हे सगळे आता निघाले. या घराला पण टाटा. आई बाबा इथे. हे आमचं सामान एवढं बुचक. आता हे सगळं गाडीत टाकणार. हा आमचा शेवटचा सेल्फी त्या स्पॉटवरचा. आणि ही ती क्रूज जिने आम्ही ये जा केली. खूप मोठं जहाज होतं हे, खूपच मोठं. आता तुम्ही फोटोत बघू शकताय की किती मोठी क्रूज होती ही. साधारण 10 मजल्याची होती, 1000 लोक नेण्याची कॅपॅसिटी, 120 ते 150 गाड्या बसण्याची कॅपॅसिटी, प्लस 250 पर्यंत कंटेनर किंवा ट्रक्स जे असायचे त्यांची कॅपॅसिटी. इतकं मोठं जहाज होतं ते. आता आम्ही क्रूजमध्ये आलोय हे तुम्ही माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. आणि हा तो क्रूजला कनेक्ट होणारा रस्ता जो त्यांनी आता वर उचलला. मी इथे गुपचूप आलो बघायला की या दोघी काय करताय. पण त्या दोघींना माहीत नव्हतं कसा खेळायचा हा गेम, म्हणून त्या दोघी प्रयत्न करत होते. त्याच्यानंतर स्नेहलने हा उंदीर जिंकला. नंतर दोघींनी काही तिथे छान गेम्स खेळले, मजा करत होत्या दोघी. अनघाचा व्ह्यू बदलला आहे. झुकव स्नेहल, पूर्ण पडलं तरी चालेल. नेहमीप्रमाणे माझ्या इन्स्ट्रक्शन देणं चालू होत. नायट्रस दे, नायट्रस दे. मधलं लाल दाब, मधलं लाल दाब. सुटली, सुटली. दे नायट्रस, जेवढं जमा होईल तेवढं देत राहा. पळ पळ पळ. अनघा दे नायट्रस. नंतर त्यांचे गेम्स खेळून झाले, थकलो आम्ही. असे सगळे उलटे पडलो होतो, उलटा मी पडलो होतो. पण सगळ्यांनी छान झोपेचा आनंद घेतला रूममध्ये. आणि हा असा व्ह्यू दिसत होता. आणि आमच्या मॅडम आमचे व्हिडिओ काढत होते. ही आमची क्रूज मधली रूम होती. हे असे 4 बेड होते. वर चढायला अशी एक इकडे इथे शिडी नेमकी दिसते. थोडीफार ठीक आहे, थोडीफार दिसते ती अशी. ही खिडकी, खिडकीतनं असं बाहेरचं दिसतंय सगळं. चार्जिंग पॉइंट वगैरे सगळं. बेड, हे बेड असे वर जातात. हे बघा, असे वर जातात पूर्ण. आणि प्रत्येक बेड वर जातो. ही अशी शिडी आहे वरच्यांसाठी वर चढायला. आणि हे एवढंस बाथरूम होतं. तिथे आंघोळ चिंघोळ काही करायची असेल
तर हे असं बाथरूम होतं छान, इथे असा टीव्ही आहे छान, इथे आरसा आहे मोठा, इथे काही लिहायचं असेल तर अशी छोटीशी खुर्ची, अशी छान रूम होती ही आमच्यासाठी चौघांसाठी। आमचा परतीचा प्रवास सुरू झालाय आता, आता खाली उतरून जातोय आम्ही। आणि परत एकदा थोडं बाहेरच जाऊन बघावं म्हणून आम्ही सगळे बाहेर आलो परत। हे लिव्हरपूल शहर दिसायला लागलं होतं, हे त्याचं बीच, हेच क्रॉसबी, हे क्रॉसबी नावाचं बीच आहे, क्रॉसबी। हे काय पुतळे दिसतात सगळे, इथे आम्ही येऊन गेलो एकदा, तर आता जहाजातनं बघतोय आम्ही ते परत। हे असे काही पुतळे म्हणजे लोखंडापासून बनलेले, लोखंडी पुतळे आहेत पूर्ण, त्यांनी असे बीचमध्ये आतमध्ये असे म्हणजे ठेवलेत त्यांनी, तर ते माणसासारखं दिसतंय बघा सगळं, तर ते लोखंडी पुतळे आहेत माणसांचे, छान वाटतं ते बीच पण बघायला। हे आमचे काही शेवटचे फोटोज क्रूज वरचे, चला मंडळी नॉर्दर्न आयर्लंडची ट्रिप आमची संपलेली आहे, म्हणजे आपली संपलेली आहे। तुम्हाला ब्लॉग कसा वाटला तो जरूर सांगा, कमेंटमध्ये जरूर सांगा, माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि आधीचे व्हिडिओज जर तुम्हाला पाहिजे असतील तर माझ्या चॅनलवर सगळे आहेत। थँक्यू।